सत्याची कास धरून केलेलं परिवर्तन हे माणसाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. म्हणूनच विकासानं प्रेरित झालेला माणूस समस्येवर काही ना काही उपाय शोधत असतो. आता भारतातील कितीतरी खेडी या प्रचंड समस्यांनी त्यांच्या आयुष्याला जळवांसारखं चिकटून टाकलेलं आहे. पण यातून शोषण कोणाचं होतं? माणसाचं माणूसपण. आता हे पहा ना, हे छोटंसं गाव वाकोद. या गावची एक समस्या नेहमी उफाळून येते. काय समस्या? पाण्याची. मग सुरू होता टँकर. माणसाची मग जी धावाधाव पाण्यासाठी. पण एकच समस्या आहे का? हजारो समस्या. शासनाच्या कित्येक चांगल्या योजना या गावामध्ये आल्या, पण या माणसांच्या पचनी पडल्या नाहीत. कारण या गावातल्या माणसांचं अज्ञान. आणि ह्यातून काय घडतं रे मग? घडतं एखादं रामायण, नाहीतर महाभारत. अंगात काय औषध आहे का? नाही सदून खेळ राहतांद्रासारखंच कसं? आओ असं होत नाही आम्हाला. हे गुरुजी आते उळून काय उपयोग आहे? हे आमचे पुंडली गुरुजीवर का गरंगळतो आहे ना, पण सत्तरी पर्यंत पोहोचल्यात. निवृत्त प्राथमिक शिक्षक आणि ग्राम पंचायतीचे माजी सदस्य, हीच काय ती डोळ्यात भरण्यासारखी कामगिरी? हा या आमच्या गुरुजींच्या बायकोवर का भागा का कू? एखाद्यानं उठून कान फाडीत मारावी का? नाही तसंही आमच्या गुरुजींशी वागणं बोलणं असते. रोजच आहे यांचं सुरू झालं. या गुरुजींचा सुनबाई लाजला 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 बरं का? हे नारायणराव गुरुजींच चौथ अपत्य. काय नारायणराव, तुमची गोष्टच निराळी आहे. तुम्हाला शिकण्यासाठी म्हणून शाळेत धाडलं, तुम्ही राव गुरुजींच्याच कान फडत लावली. गळ्यात गळे घालून बसा दोघांनी एकमेकांच्या. मला म्हातारीला लय बळ आलंय ना. आहे तुला ना जरा बी दम निघत नाही बघ. सारखं आपलं गिरणीच्या भोंग्यावानी भॉ करायचं. अर मुडद्या मान मोडली तुझी मी ती. अर मला नाव ठेवतूस होय र. नाव परमानंद दुर्गा काकू बर का? ग्राम पंचायतीचा माजी सदस्य. बोलणं म्हणजे तांबड्या भुकटीचा बुरखा. हे संदीपराव बर का? काकूंच चौथ्या पोरीनंतरच पाचवं आपत्ती. पण संदीप म्हणजे अडाणी, त्याची बायको अंजली ती बी अडाणी. ती क्या मारी. चला चला लवकर तो टँकर निघून जायला आटपा. कासरा कशाला? आमच्या गाड्याला फास लावायला. अरे गावात पाण्याचा टँकर आला तुला माहित नाही काय? राजाराम डेप्युटीचा चेहरा बघा नुसतं तुम्ही. आता इसण्यावर असं फिसकरेल का? नाही इष्णूच्या नाकातोंडातून पाणी गळे लागेल. काय रे इष्ण्या, अरे एवढं शिक्षण झालंय, बी ए पर्यंत शिकलायस तू, कायम असा चेहरा गोंधळलेला का रे तुझा? तुला काकू जाऊ द्या. पोराच आणि बापाचं कधी पटलंय का? जाऊ दे. बापू ही पण घागर घेऊन जा ना. आता आदळ माझ्या टकुऱ्यावर, तेवढं बी तुला आणायला होत नाही. वय काय पोरगी म्हणायची की काय? आता हा लांडीवाला बापू तसा निलगिरीचं झाडव आणि सरळ सोड सभावाने बरं का? नाही तर ग्राम पंचायतीच्या बॉडीतला माजी सदस्य. टोप्या कुणाला घातलेल्या नाही.
पण दुसऱ्यांनी घातलेल्या टोप्या इस्त्री करून परत दिल्या. बापूची पोरगी चालली, मावशीकडे राहिली, MBA झाली, पुन्हा गावात शिकून परत आली. अहो, गावाबद्दल किती प्रेम, म्हणजे त्याला काय अर्थ आहे का? हे खंदीबाई नवऱ्यावर करते की नाही तसं हे प्रेम. तुम्ही म्हणाल या प्रेमाचा काय उपयोग? अहो, या वेळ लागलं काय? अहो, गावाचा विकास करायचा म्हणजे गावावर असंच प्रेम करावं लागतं. अरे बाबा, द्या, मी आणतो पाणी. अरे तुषार, राहू दे रे. अरे राहू दे, राहू दे, राहू दे, मी आणतो. द्या ना, सायकलवर ना तर आणायचंय. हे श्यामराव पाटील बरं का, सध्या बँकमधील लिपिक म्हणून काम करते. मनानं सरळ स्वभावाचा माणूस, तसंच हा तुषार. श्यामरावांचा पोर का? वडिलांप्रमाणे विचारानं पुरोगामी बरं का? हे मी पर्यंत शिकलाय. हा, गावच्या विकासाची लय तळमळ बघा. काय तुषारराव, कुणी निंदा कुणी वंदा, तुमचा आपला गावच्या विकासाचा धंदा. तू आता बायकांना काय पुढे करतोस? हा, स्वतः घे ना कष्ट. नाही कष्ट घेतो पण काय होतच नाही. काय बोलती आता? काय माझं थोबाट बघत बसणार आहे काय? पाणी भरायला चला चला. असं म्हणतोय मला वाटत. हे असे इमानाचे पक्के आणि खातात दुसऱ्यांचे धक्के. अरे बंद करा की तुमची रडगाणी, मला भरू द्या पाणी. बर 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 बर, तू पण बर बर बर. तिकडे बघावं तिकडे नुसतं बाय बाय बाय. हे बायकांचं राज्य संपणारे तरी कधी काय माहित. हा, यालाच म्हणायचं नाचताई ना अंगण वाकड. आता माझं थोबाड काय बघताय? चढा किंवा या महिन्यात झेपत नाही आता. आता हा दगड चढायचं काय आपण? सगळी माणसं चढलेत ना. मा सगळीकडे नुसती बाई. हा, इथे पण बाई. हो, अहो काका बंद केला. अर्धीच खेप सोडायला सांगितलं साहेबांनी. आणि उरलेलं पाणी त्या आबा पाटलाच्या हौदात. जना बाई तरुण आहे पण अशिक्षित आहे. तशी नाकी डोळी छान आहे पण गावकऱ्यांच्या दृष्टीनं घाण आहे. अहो, जोगती नाही ना. तुषार काय झालं? हो, हे गावासाठी पाणी आहे. टँकर थांबा. तुम्ही गप्प का बसला? थांबा ना टँकर. आबा पाटलाचं गाव हाय आहे, त्यांच्या विरोधात बोलायची कोणाची छाती आहे? तुमच्या जिंदगीवर बांगड्या भरा. बाप असून तर काय उपेग? म्हणतात ना, खाऊन कळकट आणि हागून मळकट. मत मागा येतील तेवढी भीक करेवानी. असं का केलं त्यांनी? चल विचारूयात. आम्ही नाही येत, तुम्हीच जावा. अरे, इतके काय घाबरताय? ठीक आहे, चला मी विचारतो जाब. चला रे. आबा पाटील, बघा आबांचा आवेश बघा. ग्रामपंचायतीचा माजी सरपंच बरं का? आबा म्हणजे राजकारणातली सगळी मैदान खेळलेला माणूस. या बाया बाई, आबा पाटलांची बायको बर का? आबा पाटलांच्या लेखी म्हणजे चांदीत कोंबलेलं फाटक्या कपड्याचं गाठोडे. गावासाठी पाणी आहे ना हे? हाय की मग मी काय गावाच्या बाहेर आहे का? गावातच आहे. पण तुम्हाला एकट्याला अर्धी खेप का? मग सरपंच आहे मी गावचा, मला अर्धी घेत न ग. आबा, असलं वागणं शोभत नाही तुम्हाला. म्हणजे अख्खा गाव उपाशी, तुम्ही मात्र तुपाशी का? विलेक्षण तोंडावर आले अशा कोण मत देणार तुम्हाला?
टेपुटी सांगा. अरे आबा पाटील म्हणजे वाईटूळ आहे वाईटूळ, जंगलातला वाघ जणू. आबा पाटलांना सांगावं आणि अख्ख्या गावानं ऐकावं असं चालत आलंय आज पावतर. आम्ही तुमच्या विरुद्ध उभं राहिलो तर? अरे आम्ही काय अर्ध्या अळकुंडानं पिवळं झालेलं नाही, किती जणांना लोळवलंय रिंगणात. काय डेपुटी मग? ए चला रे चला, कशाला लागतं ह्यांच्या नादाला. चला हा चला 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 निघा. चला बघून घेतो. काय बघतो जा की. आता कसं पंच, निवडणूक आता जवळ आल्या. एक काम करायचं, पोहरांभोवती सापळा रचायचा, बगळ्यावानी दबा धरून बसायचं आणि नीट हेरून ठेवायचं कोण कोणाच्या वळचणीला चाललाय. जावा. राजाराम तू चढ चढ धरले. पडणार नाही रे, मी धरले ना. पायलट पडतात मला काय झालं. हात तिचे. अरे सिडीवर चढायला घाबरतो, वाघाच्या पाठीवर झुल कशी टाकशीला. माझी लाकड आताच बसत पाठवा. नाही जाताय तू चढ बसत पाठवता. घाबरू नको घाबरू नको. शाबास 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 शाबास. काय दिसतय दिसतय. हाय. काय नाही. हाय हाय. हा आम्ही त्यातले नाही, आमचं लगीन झालं. हाय. तुषार नाही आला अजून. येतोय म्हणाला पण अजून आला नाही. अरे चढकी वर चढकी. तुम्ही वरिया वरिया वरिया. अरे तुझं वजन रेट ना. मी येतो खाली. अरे उतर 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 खाली. उतर उतर उतर. तुम्ही वरिया बाजूला बाजूला. मी कसा चढतो चला. पोर पुढच्या पावरीची निघाली. चढा चढा वर. बायकांची कापड नेसून आली मीटिंगला. वावर काय सांगतो सा. मग काय. अरे नक्की तुषार असेल तो. मी सांगतोय ना राजाराव. अरे तुषार आला तुषार आला. लपलो 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 तुषार तुषार. मी लपलो मी लपलो मी लपलो. काय चाललंय. काय कुठे काय कुठे काय 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 कुठे काय नाही. मग शिडी कशाला. घरात उकडतय ना. अच्छा तवा म्हणलं माडीवर जाऊन पडावं. माडीवर पडतंय. हात देताय जरा. कोणाच्या माडीवर चढताय. ही माडी तुमची नाही. राजाराम तुषार गेला का. काय बापू तुम्ही सुद्धा. अहो कोणाच्या घरावर डाका टाकताय. अरे विष्णू संदीप ओरडू नकोस. अरे काय झालं. अरे आबा पाटलाची माणसं आपल्या मागाव आहेत. अरे आबा पाटील तुम्ही सांगत होता ना आबा पाटलांनी गाव नासवलं. गोर गरिबांना लुटून स्वतःच्या तुंबड्या भरल्या. जनाबाईची जमीन लाटली तिला जोगतीन म्हणून गावात सोडली तुम्ही सांगत होता ना. मग आता काय करायचं. हा संदीप आता काय. इलेक्शन लढवूया आणि काय. पण ते सगळं तुझं तू बघायचं. त्यातला आमसनी काय बी कळत नाही. उद्या भरूया अर्ज. काय ना रे. अर्ज भरायची तारीख उद्याची शेवटची आहे. अरे पण माझ्या बापाच्या विरोधात मी कसं उभं राहणार. हेल्प वाटलं. एक मला शेवटचं सांग. आपलं पॅनल उभं करायचं का नाही. पण तुषार मी ठरवलंय. मी राहणार माझ्या बाप्पा विरुद्ध उभी. गावातले सगळे नासके आंबे काढायचं म्हटल्यावर घरातून सुरुवात करायला नको. आम्ही काय बांगड्या भरले होय ते जम्मा हरी. ए तुषार चला आपण बी अर्ज भरूया. ठीक आहे ठीक आहे म्हणलं. हो बापू बघितली का तुमची पोरगी. मला वाटलं बाईच्या यशात बापी असं. तुमचीच पोरगी निघाली. नाही माझी पोरगी त्यात नाही. हे पोर कुणाला सांगू नको. काय कुणाला सांगू नको. मोरांनी एरबाडली की फार तिला. नासका आंबा म्हणाली तुम्हाला. मला मग. नाही नाही मला नाही म्हणली मला नाही म्हणली. मग कुणाला म्हणली. नासका आंबा. नासका आंबा कोणाला म्हणाली. तुम्हाला सांगू का. मला नासका आंबा म्हणली.
टेपुटी आता फोडा डरकाळीन उतरा मैदानात. कोण डरकला? हॅलो, हा बोला आमदार साहेब. आमदार साहेब नाही नाही, काय काळजी करू नका हो. त्या पोरांनी किती बी कोलीकोई केली ना तरी कुत्र बी खाणार नाही त्यांना. काय म्हणला? नाही नाही, काय काळजी करू नका, जीत आपलीच होणार. असा चितपट करीन ना का दिवसाच अन्न दिसलं पाहिजे बघा. ठेवतो मग. पण मी काय म्हणतो सरपंच, हा गेली 25 वर्ष तुम्ही बिनविरोध निवडून येताय, मग हे निवडणुकीचं नाटक कशा पाय? त्याचं असं आहे, घोड्याला दारू पाजली की घोड बी किकाळ सुटत. या तस त्या पोरांचं झालं असेल. बस खाली आओ बापू. अशा किती कुस्त्या मारल्या आपण, एवढ्यानं काय व्हायचं? तर तुमच्यासारखा पहिलवान तुम्हीच, अंगाला माती तर लागू द्यायची नाही आणि काटानं काटा काढायचा. हंता का जोडा हंता? आता म्या काय बोललो? चल वाट, चल. जल कल्याण आघाडीचा लज्जान बघा माझी मज्जा. काय म्हणतात की आम्ही लय गुणाचा आणि रेड कतान तू उन्हाचा. बाबू बोला आता तुम्ही. बोला बोला आता तुम्ही. म्या काय बोला? तुमच्या जिनगाणीवर सरू म्हणत फरू आणि नक्त म्हणत काय करू. ती बघा काय बोलते. जाऊ दे तिचं काय. वॉर्ड नंबर 3. हे तो बोंबल. डेप्युटी तू उठ, सांग लोकांनी काय. नाही अरे बोल रे. नाही लवकर. कशात ना बशात आणि उंदीरची लट्यात. असल्या गैवानेच मी कशाला बोलायला सांगताय. मग तुम्ही बोला. बोली ना, घाबरती का काय? मी बोला बोला बोला. आता ही आली मारकी मस्त. काम नाही घरी आणि सांडून भरी. तुम्ही काय बी म्हणा पण मीच हाय खरी. या बसनी मी सांगितलं होत की असल्या नेबळटासनी उभं करू नका म्हणू. ओ दुर्गा काकू, मुद्द्याच बोला. मुद्द्याच गुद्द्याच मला नाही बोलता येत. तर आता तुम्ही समजीच नाही ऐकताय. मी कुणाला मुद्द्या ताटीवाले म्हणलंय का? ओ दुर्गा काकू, प्रचाराचं बोला. प्रचाराचं बोला. तर बायानो तुम्ही समजानी माझ्या घराकडे या हळदी कुंकू लिहायला. या बघा कुणाला काय दिल्यानं कुणाचं काय बी कमी होत नाही. हा दुर्गा काकू थांबा, या इकडं, या इकडं. आवा आवा मला जरास बोलू तरी द्या. या इकडं. काय माणसं मला बोलायला मी देत नाही. काय आवा तुम्ही असं करताय, मला बोलू तरी द्या. बसा बसा बसा. असं म्हणते गुरुजी, तुम्ही बोला. चाललं लंगडत. कामस्थानो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. गोष्ट इतिहासातली आहे. ओ गुरुजी मुद्द्याच बोला. मुद्द्याच बोला. 2 मिनिट मला बोलू द्यावं. 2 मिनिट. तर बाजी प्रभू देशपांडे तुम्हाला माहीतच असेल, शिवाजी महाराजांचा पराक्रमी सरदार. असा जंगी चिपळ्या घरी आपल्या आबा पाटलांसारखा अशाच उत्साह विषा तू तार दूर शरीर.
सब मुद्दा असा होता बाजी प्रभू देशपांडे ने अडवली खिंड आणि मोगलांचं सैन्य आलं चालून मग या पठ्ठ्यानं काय करावं खेचला जगर की भिका खे जगर भिका जगर भिका खे जगर भिका खे जगर भिका झगडावर झगड झगडावर झगड आणि मोगलांचं सैन्य पण काही कमी नव्हतं आता हे असे ते मोगलांचं सैन्य हे बघा ही पोरं तुम्हाला आवळा देऊन कवळा घालतात तुम्ही पहिलं लक्षात ठेवा गुरुजी किती बोलचाल ऐकून ऐकून कान किटलं की आमचं मुद्द्याचं अरे कळला तुमचा मुद्दा आता सभा बिभा घेण्याच्या भानगडीत पडायचं नाही सरळ गल्ली बोळ पालथी घालायची चला पाहिलं लेख काय हो त्या आबा पाटलांना फितवलं का काय गावकऱ्यांना कशी पिटून दगडी मारायला लागली म्हणजे आता त्यांनी किती बिडा उपेस खेळू दे आता माघार घ्यायची नाही गावकऱ्यांनो दंडेलशाहीनं राजकारण करण्यापेक्षा लोकांसाठी काम करणाऱ्यांना निवडून द्या उकिड्याचं पण पांग फिटत हे तर गाव आहे हे गाव आम्ही सुजलाम सुफलाम करून दाखवू जनकल्याण आघाडीचा जनकल्याण आघाडीचा जनकल्याण आघाडीचा जनकल्याण आघाडीचा मला यायचं बरं का आबांच्याच पॅनलला मतदान करायचं लक्षात ठेवा जनकल्याण आघाडीचा हॅलो हा एक पोतभर गुलाल पाठवा आणि त्या वाजंत्रीवाल्याचे कान पकडून त्याला इकडे आणा अरे जीत आपलीच होणार आहे आपलीच होणार आहे फोन डिरकला ना म्हणून मला वाटलं आपला आता ये जना बाई ऐका घरात ऐका घरात आले मूर्ते हाय की कुठे जाते या या बसा 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 जना चा कर मस्त पैकी तल्लफ झाली वय नाही आता असाच्या अजून किती दिस प्यायचा बघितलं का डेपुटी याला म्हणायची बाय मीला निमने सावला होता आता कशी बोलते राघुवानी मिठू 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 चने ये इकडे ये 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 ग बैस ग डेपुटी एक दोन तीन चार पाच ये 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 बर कशा बाई अरे राहू दे तुझ्या साडी चोळीला राहू दे आणि बर का बाई समजा बायकांची मत आमच्या बाजूनच आली पाहिजेत जा चाकर चाकर चा काय चाललंय या आईच्या साड्या नेऊन वारडात वाटतो आणि हे बघ यातलं जर का आईला काही सांगितलंस तर बत्तीस काढून ठेवीन त्याच्या मारी ए डोळे वाटून काय बघतेस हा सासू सुना दोघी एकाच माळीच्या मनी माझ्याच समोर काढतात एकमेकीच्या उनी धुनी आणि पुन्हा एकाच पक्षात दोघी जणी याला काय म्हणायचं युती की आघाडी त्याला काय बी म्हणा पण या साड्या वाटायच्या नाहीत हे सांगा साड्या वाटायच्या नाही म्हणे गावात बायकांना गोळा करून हळदी कुंकू करता हा त्यांना झंपर पीस वाटता आता याच साड्या वाटणार मी गावामध्ये मग कसा निवडून येत नाही तेच बघतो संदीप काय चाललं अरे काय नाही आईच्या साड्यात गावाजातून वाटून येतो बायकांना कस अरे ये काय येडबीट लागलं का काय तुला वहिनी अहो काय चाललंय हे चालिकडे हिच्यावर जाऊ नकोस आईच्या हातावर हात मारला येईन अरे गावात माझा परचर कर म्हणताना आईचा परचर करत फिरते ती हे ही साडी बी नवीनच आहे ना ही काढा दुसरी नाही सगळी मला इकडा बोलायला केलास मीच वाटते का नाही तुम्हाला आज साडी द्याल उद्या मला विकाल बस आपलं राजकारण गावाच्या विकासासाठी अशा साड्या वाटून पैसे देऊन मटण चारून नाही निवडून यायचंय आपल्याला अरे आपण असं भागत राहिलो तर
आपल्या मध्ये आणि त्या लोकांमध्ये काय फरक राहिला? अरे तुषार मा असं कोण निवडून येतं का कधी? अरे डिपॉझिट जप्त होईल आपलं काय? या चार दिवसात गोम कालवा उठला होता कोणाच ठाऊक, कुणाचाच कुणाला मेळ नव्हता. त्यात इलेक्शन म्हटलं की कुस्तीच्या आखाड्यासारखा आखाडा आलाच. कोण हरणार तर कोण जिंकणार? वाकोज गावच्या लोकांनी मतदान तर केलंय, बघूया त्यांनी कुणाला निवडून दिलं. आमदार साहेबाचा फोन आहे, बोल. अहो मी काय बोलू, वागाची शेळी झाली आता, तुम्ही बोला. नाही नाही तू बोल, तू बोल. हॅलो हॅलो, काय वाचा बसली काय? अहो तुम्ही बोला. अरे मी नाही म्हणून सांग ना, सांग 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 सांग. हॅलो हॅलो, कट केला, आता काय करायचं? आता चाळणीत पाणी घेऊन जीव द्यायचा. जा जा, काही काम बी माहिती नाही तुला, इथं बडबड करते नुसते. चल राजकारण गेलं मिसिंग काय बी म्हणा, पंच पोरांनी घात केला. आता कुणाला बोलताय? आपलंच दात आणि आपलंच ओठ. पण तुमची बांधली की मोठ काय, पोरीला टक्करीवर घेऊ नका सा, नाही तर नाचायला कमी करायची नाही. आता या वयात घशात दात घातले का नाही? चला उठा, आता त्यांची सभा तरी नीट उधळा. अहो काय पक्ष बदलला काय पंच? सपे सपे हा विपक्ष राहू द्या किशत. चला चला, लोकशाही लोकांची असते, हुकुमशहांची नसते. इथं कोणी मोठा आणि छोटा असा भेदभाव नाही, सगळे समान आहेत. मला मान्य आहे की आपल्या इथे पाचवीला पुजलेला दुष्काळ आहे, आपली शेती पिकत नाही, पण यावर उपाय आहे. आपण जलसंधारणाची कामे करू, पावसाचा पडणारा एक एक थेंब महत्वाचा आहे, आणि आडवा पाणी जिरवा यासारख्या स्कीम्स राबवून ठिबक सिंचनाचा वापर करून आधुनिक पद्धतीने शेती करू शकतो. पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात आजपर्यंत शासनाने ज्या योजना आखलेल्या आहेत त्याचं जर आपण पालन केलं तर गावाचा चेहरा मोहरा बदलून जाईल. आपल्या इथे सायली आणि विष्णू सारखे मुलं शिकून बेकार आहेत, त्यांचा जर आपण बुद्धीचा वापर केला तर गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आपणच आहोत निर्मिक, आपणच आहोत आपले भाग्य विधाते. ग्रामसेवक, आधी त्या भाग्य विधात्याला सांगा ते काय आलंय ते वाच म्हणावं, मग कर तुझे एरंडाचं गुराळ सुरू. काय आपण आज कळवण्यात येत आहे की शासनाच्या नवीन धोरणानुसार लोकसंख्या वाढीला आळा बसावा म्हणून येथून पुढे शासनातर्फे प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. येत्या 2 वर्षामध्ये गावात एक जरी मूल जन्मास आले तरी आपली पंचायत बॉडी बरखास्त केली जाईल, याची नोंद घ्यावी. शासन का गाडवाय, बाईला पोर व्हायची राहतील का? हे बघा, आपण या जीआरचं पालन करायचंय. जीआर घाल चुली, त्यांना पोर होत नाही काय? बरोबर आहे, मी काय म्हणतो गावकऱ्यांनो, पोरग होण न होण आपल्या हाती आहे का? ती समती देवाची कृपा आहे का नाही? काय डेप्युटी? हा खराय 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 ना.
मग माझ्या आई बरोबर कशाला लग्न केलं, देवा बरोबरच करायचं ना। त्या मायला उलट फिरून बोलतो काय रे, शेंबूड पुसता येतो का तुला? कशाला उंटाचा तोंडाचा मुका घ्यायला जातो रे, तोंड पुरतं का तुझं गाढवा? थोडा बघू, थोडा बघू नाही, 15 दिवसात पोरगी हुडकून काढणं आणि हे इसण्याचं लगीन लावणं तर नावाचं राजाराम नाही। थोडा थोडा म्हणजे नाही करीत लग्न, नाही करीत फार तुझा बाप करील गाढवा। मग करा कुशाल, तू हे जास्त बोलतो काय? बघा हे बघा, शांत रा, शासनाचा हा GR फार महत्वाचा आहे। आपल्याला वाटत असेल की आपल्यावर अन्याय होतोय, पण यापूर्वी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचं तरी आपण पालन केलंय का? एक मिनिट तुषार, तिसऱ्या मुलाच्या संदर्भात शासनाने कायदा करूनही आपण त्यातनं पळवाट सोडलो। 3-3, 4-4 मुलांना जन्म दिला, छोट कुटुंब सुखी कुटुंब या संकल्पनेला धुळीत मिळवलं। आपण ह्या GRचं पालन करायलाच हवं। माझी तक्रार आहे। तक्रार आहे का? काय तक्रार आहे? लाजू नका, मन मोकळेपणाने सांगा। मला दिवस गेलेत, मग माझं कसं? मांग ताबडतोब खाली करा। तुझी मन मोडली मी ओ, आरं मुडद्या खाली करा म्हणतोय आज। ह्या मुडद्यासाठी देवीला नवस बोलले मी, पार होऊ द्या म्हणून, आणि खाली करा सांगतोय आज। ए बायानो, याला हाना गा। अहो कोणाला मारताय? संदीप तर बाहेर आहे। चला गा भागा, ये बाजूला भागा, बाजूला 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 भागा, बाजूला भाग। गुरुजी गुरुजी आओ या, त्याला कोणीतरी उचला ना उचला नाही त्याला आता। काय झालंय त्याचं? कोणा शोक माकड काय म्हणतीस? पॉट खाली करू। वाचलो कसल्या बायका आहेस? तुझ्यामुळे वाट लागली। काय गरज होती खाली करा म्हणायची? आता काय करायचं? GR चं पालन काय नारे? हो गुरुजी, आता लगट करायची। आता आता कशी करणार सांगा डेप्युटी? तुम्हाला नाही सांगत लगट करायला, मग तुमच्या सुनाला सांगा लगट करायला। काय आणि बर का दुर्गा काकू बोला, सांगा 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 डेप्युटी सांगा। इकडे या, पोराला जीवदानात धरायचं आणि सुनाला सांगा नवरा कसा मुठीत धरायचा तो। तुम्हाला सांगायची गरज नाही, कळलं? कळलं? आणि बरं का बापू? बोला, ऐकतोय मी। सायलीला द्या तुषारवर सोडून। आवाजाला काय झालं? माशी जाईल की तोंडात? अहो फट सापडली फट, कुसा की कुशाल? अहो पण माझ्या पोरीच्या आयुष्याचं खोबरं होईल त्याचं काय? त्या पोरीचे राजकारण गेलं खड्ड्यात। अहो बापू, एवढं वय झालं तरी आखाड्यातला डाव कळेल ना तुम्हाला? पण मला एक कळत नाही, तुषारवर सोडायचं म्हणजे नेमकं काय करायचं? हा त्याच्या मारी सांगा डेप्युटी। अहो म्हणजे नादाला लावायची। कसं काय तुम्हाला समजत नाही? वर्षात मूल झालं तर बॉडी नाही का बरखास्त होणार? घुमलायला काय झालं? पण माझ्या पोरीचं काय? राजकारणात चालतंय बापू, ठरलं आता ठरलं। महिने तिसण्याला ठेवत नाही बघा, बरोबर? नको नको, अहो खरी फसाल तुंगा चाल ना। अहो लग्नाचं ठेवत नाही काय गुरुजी? काय गुरुजी काय हो तुम्ही माणसासनी काय बी कसे बी सांगत सुटलाय? काय झालं? अव बाईची जात म्हणजे काचेच भांड, एकदा फुटलं की फुटलं। आणि तुम्ही त्या बापूला त्या साईला त्या तुषारवर सोडायला सांगताय? अव हे बरं नव। राजकारणातले डाव येते ते कळायला अक्कल लागती। असले कसले डाव? कमरेचं सोडायचं आणि टक्कोऱ्याला गुंडाळायचं ते? अव
अशा ना माणसं तोंडात शान घालतील. बाय आहेस का गाडी वेस? कोणाला अक्कल शिकवतीस? या आबा पाटलाला? बायकोचं कधी ग्वाड वाटलं घाई तुम्हाच नाही. कधी काही सांगायला गेली की टांगायला नेत आहे. तारावरची कुत्री आहे वे मी. बाईस एक सांगून ठेवतो, आपल्या पायरीनं राहायचं, शेरडीवानी चुरू चुरू बोलायचं नाही. काय बायको म्हणजे बटीक वाटली त्यासनी, वटकी बाभळ करून ठेवली आम्हाला. हा राम भक्त हनुमान अखंड अविवाहित राहिला, त्यांनी ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं. पण मगरीपासून पोर झालं ते कसं काय? ए तू गब्बर, उगाच नाही ते शंका विचारू नकोस. नाही तर काय? सांगायचा मुद्दा असा की आपण पण असंच अविवाहित राहायचं आणि देशासाठी चांगलं कार्य करायचं. अरे पण आमची लग्न झालीत की त्याच्या मारी. मग तुम्ही तुमच्या बायकांपासून दूर राहा. तसं असेल तर माझा राजीनामा घ्या. अरे थांब की जरा. बस बायको पासून दूर राहणं आपल्याला नाही जमणार. कमाल आहे तुमची. अरे भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांनी संसाराला लात मारली आणि स्वतःला देश सेवेसाठी वाहून घेतलं आणि आपल्याला एवढंसही साधं जमू नये. काय संदीप? बायको पासून लांब राहायचं म्हणजे कस तरीच होत आहे बघ. नाही ते काय नाही, पर तू म्हणतोस ना तर आपण आहे तयार. चला चला घेऊया शपथ. चल घे शपथ. बस खाली. हे हनुमंता, देशासमोरील वाढत्या लोकसंख्येचा गंभीर पेच प्रसंग पाहून आम्ही 2 वर्षांसाठी अविवाहित राहू, तसेच स्वतःच्या बायकोपासून सुरक्षित अंतर राखू. वास कसला सुटलाय? तुम्हाला काही दिसतच नाही वाटत. हा वास की नाही माझ्या केसातल्या फुलांचा हाय. म्हणजे 2 रुपयाला टोपी लावली ते जमारी. काय म्हणालात? कुठं काय म्हणलंय? मी काय म्हणलंच नाही. मी हे सगळं काय? हे वय झेंडूची फुलं काय मस्त वाटत नाही? मी तर मला झेंडू फुटायची येळ आली तेजा मारी. काय म्हणाला? हात काढ अगोदर, हात काढ. सुरक्षित अंतर ठेवायचं सांगू ठेवतो. अहो पर एवढं झालंय काय तुम्हाला? येड झालंय मला. त्यात काय, त्यात घाबरण्यासारखं काय? येड काय तुला? मला कोणाला बी होऊ शकतो? नाही म्हणजे येड दूषित सुईमुळे होतोय. येड दूषित रक्तामुळे बी होतोय. अग येस असुरक्षित लैंगिक संबंधामुळे बी होतोय. इकडे बघ, आपण तसं काय केलंय? नाही ना केलंय. काय केलंय? एका जागी मान ठेव, आता मला सांग केलंय का नाय? मग कशाला रडतेस? सुरक्षित अंतर ठेवायचं, कळलं? पर का? का मी ठरवलंय पुढच्या 2 वर्षात वरच होऊ द्यायचं नाही. मग काय धोकटे घेऊन हिंडणार की काय गावात? मी धोकटे घेऊन हिंडन नाही तर भिका मागत फिरन. पण हे एक देश सेवेचं काम आहे. पण तुझा पण घाल खड्ड्यात. सुरक्षित अंतर ठेवायचं म्हणजे ठेवायचं आणि ते बी हातभर. हातभर नाही, वावभर ठेवायचं. म्हणजे आम्हाला काही किंमतच नाही. हा म्हणला हा, आय म्हणजे ठीक आहे. तो म्हणला तो, आय म्हणजे ठीक आहे. लावा लसूण, लावा कांदे, लावा. आम्हाला राजीनामा पण देता येत नाही. हा
पाशी काय उभी आहेस? वेड लागलं म्हणून. अच्छा, म्हणजे तुला सुद्धा वेडाचा झटका आला म्हणखी? वेडाच नाही काही, मग प्रेमाचा. काय फासार लटकत की काय नवऱ्याला? छातीवर झेलीन वार आणि बायकोचा सोसना भार. निस्त खांद्यावर हात टाकला तर फास लागला म्हण. हात हात नाही साखळदंड आहेत ते. असाच असाच बायका नाऱ्याच्या गळ्यामध्ये हात घालत्यात, नवऱ्याच्या गळ्यामध्ये हात घालत्यात आणि मग पोरबाळ होत्यात. आणि पोरबाळ झाल्यावर नवरा होतोय पिताश्री आणि बायको होती मातोश्री. आणि आयुष्यभर बायकोची पिरपीर पिरपीर चालू असत्या. पोर सांभाळता येत नाही तर काय झालं बाप? हसू नकास, अजिबात हसू नकास. आहो जरा माझ्याकडे बघा ना. काय हनुमंत? असं नाही, जरा डोळ्यात डोळ घालून बघा ना. काय 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 आहे सांगा ना. मी कशी दिसते? तुम्हाला असं नाजूक प्रश्न नको विचारत जाऊस. राजकारणात विचार काही पण सांगा. चांदन तुम्हासाठी मी ने सुन आले राया. न काय पुरतवा गो पडते तुमच्या पाया. पुनवेच चांदन तुम्हासाठी मी ने सुन आले राया. तू मासा
परत वावं पडते तुमच्या पाया नखय परत वागो पडते तुमच्या पाया स्वामी तिने घर जातू फिरतो दारू दारे स्वामी तिने घर जातू फिरतो दारू दारे तुला खाणे चपले हे पोरांचे लेंढारे तुला खाणे चपले हे पोरांचे लेंढारे कुटुंब नियोजन करुनी नियोजन करुनी गाव समृद्धीचं गाणं कुटुंब नियोजन करुनी गाव समृद्धीचं गाणं एक मुखान बोला बोला जय जय हनुमान रकमे किती महिने झालं ग अजून काही नाही हा अजून काय बी नाही अगं लग्नाला 2 वर्ष झाले की तुमच्या ते जार का फेर का काय आलाय की कसला पोरग घराकडे यायचं नाव काढ ना बघ राणा तर झोपाया जात अग झाडाला पालवी फुटली पानं फुलं आली तरच झाडाचं झाड पण आहे बाईच्या जातीचं बी तसंच आहे असला वांजुटा जलम काय कामाचा घरात काय चाललंय बघताला का नाही ही अशी 4 माणसात गालावर ठेवून दिल्यासारखं बोलते नाही पूजा करते तुमची पंचारती बाळू अहो काय झालंय काय वहिनी अहो की करणी ताटी सुन घरात हाय आणि पोर घराना झोपाया जात या पोरीचं डोळं रडून रडून सुजलं नाही नाही गुरुजी हे बरोबर नाही तुम्ही आज रात्रीच्याला पोरीला घेऊन पोराजवळ राहणार सोडा बरोबर डेप्युटीला न्या बापूला न्या आबा पाटलाने सांगितलं म्हणून हितवर तर आला कुठवर नुसतं एरण्याचा गुराळ 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 6 महिने झालं पोरग घरला झोपा येत नाही कुठवर या पुरीच्या जातीला जीव जाळायचा किती बोलाल येतोय ना आता थांबलोय मोठ सुटी गय बलका त्यानं मला एकदा घोळ असलेलंय सांगताय बांगड्या बरं बांगड्या कशाला बापाई झालाय आता पुरीला पोराजवळ सोडायचं कशा चालेय अप्रू काय म्हणतेत की फुकट चालतया आणि देवा मला पा चल ग बसत्या ताबा पाटला पुढे शेपूट घालून हे असा माझा चोळा मोळा करते मोळा कुंभा मोळा तोंडात घालू देईल का बोळा ती कानात हो तुमच्या आपणच आपल्या कानात बोळा कोंबला ना म्हणजे वहिनी काय बी बोलल्या तर ते तुम्हाला ऐकायलाच यायचं नाही गुरुजी सुटिंगच खरं आहे का खरं आहे का आईची आन खरं आहे तेवढा तेवढा मला सोड रे मी तुझ्या पाय पडतो रे अंडा डाबते तर देवेंद्र दाखवेल रे मला सोड जांभळीच्या दोहाकळ या वयात पायाजे कशाला असले नाटक म्हणतात की तरण्याचं झालं कोळसण म्हात्राला आलं बाळस वा बाजूला हे थेरड्या कसं भूत उतरत नाही तेच बघते बोल बोल तुझं नाव काय बोल मी कशाला सांगू सध्या जगाला ठावा भूत उतरलं पाहिजे बोल बोल झाड सोडशील की नाही बोल झाड सोडतो
चार लिंब, अंडा, दामटा, पांढरा कांदा, अनुपाट्या पंखाचं कोंबड, समद उतरून टाकावं लागल अंतरी बी गुण नाही आला तर मग मात्र लिंब नेसवावं लागल। मला सोडलं, बुतानं सोडलं, होय होय सोडलं, बुतानं सोडलं, निम्न सर नको। हा आमचा मुलगा आहे ना अक्षी श्रावण बाळ आहे बघा। आता याला म्हणलं ना आम्हाला काशीत घेऊन जा तर दोघांना भीक कावड घेऊन काशीत घेऊन जाईल। काय गं बोला त्यात ते मस्तात जाऊ दे, तुला काय त्याच पोरग चांगलं आहे ना बस झालं। एकदम श्रावण बाळ आहे माझं पोरगी, आमची पोरगी घ्या पाहून। चांगली आहे चांगली आहे गे जागे। हल्ली कोण कुणाला लाजतायत तेच कळत नाही। हो ना गे जागे ना गे गे कि जा हे स्नेह हे इसने काय झालं काय झालं हे स्नेह हे स्नेह काय झालं काय आज काय करतो हे स्नेह स्नेह अरे काय झालं काय हो ना तुमचं नामचं नाही जमायचं। कोंबड फडफडल्या का पोरग फडफडा लागलाय नाही हो नाही अहो हे नाटक करते हो हे इसने तुमचा का पान खाऊन तोंडावर तुमच्या असल्या पोरा संग मी माझ्या पोरीचं लग्न लावू। चला बाहेर वा अगोदर सगळे अहो पर हे चल लगीन मोडला आता चल नाटक बंद कर उठ। जनाबाईच्या आजचा गुण आला का काय बापू राम राम बापू काल कुठे गेला होता रे अहो त्या इसनेला पोरगी दावाय गेलो बर का फीट आल्याचं नाटक केलं ना आमचं नाव मातीत घातलं मग काय करणार तू हा तुमचं काय बापू नाही म्हणजे पोरगी काय अजून वळणार रे ना बघा हातच्या मारे गुरुजी आता असं करा कसा सायलीच्या नावाने एक प्रेमपत्र लिहा तुषारला नको मला तर माहिती नाही ते काय आमचा नाऱ्या जन्माला आला ना तेव्हा एकदा मी प्रेमपत्र लिहिलं होतं आमच्या बायकोला आणि त्यावेळी ती अशी दिसायची पण छान म्हणजे असे मृगनयनी सारखे डोळे म्हणजे नेमके कशासारखे रे अरे हरणासारखे एवढं पण करत नाही का बापू। गुरुजी तुम्हाला लांब लचक बोलायची लई सवय थोडक्यात सांगा थोडक्यात सांगा मग मी काय केलं एका विश्वासू माणसाकरवी मी तिला प्रेम पत्र पाठवलं ते काय डायरेक्ट देण्याची हिंमत नाही ना तुमच्यात नाही पण कसं असत एखाद्या माणसाच्या जिभेवर आहे ना रसवंती असते पण या आमच्या बायकोच्या जिभेवर आहे ना झलकी झलपी आहे सैन्य दिशी त्या माणसाच्या कालाखाली वाजवली का अहो असलं कसलं प्रेमपत्र लिहिलं तुम्ही नाही सगळं लिहिलं होत तू म्हणजे पौर्णिमेच चांदण नभास चंद्रमा वगैरे पण खाली माझं नावच सांगायचं विसरलो तेव्हापासून हे प्रेमपत्र वगैरे लिहिण्याच्या भानगडीतच पडलो नाही मी कधी पण बोसत कधी कधी कुठ मनाला 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 डेपुटी तरी बी पत्र तुम्हीच लिवा बापू सांगा मजकूर या इकडे नाही म्हणजे आता मी काय सांगणार आता माझ या इकडे अजूबच आहे त्याच काय बापू एकदा डाव टाकून तुषारला अडकवलं ना का समज गाव त्याच्या नावाने बोंबलतय की नाही बघा बघा पण सांभाळून नाहीतर माझ्या पोरीची आबरू येशीला टाकशीला तुम्हाला एकट्यालाच पोरगी आहे आम्ही काय वान छोटा ऐका नाही म्हणजे काय गुरुजी या इकडे असा हे घ्या हे झालं आता हे पत्र पण तुम्हीच द्यायचं गेलं गुरुजी काय म्हणजे मी
ए शशा इकडे 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 बस इथे इथे बस हा काय रे कॉप्या करतोस काय नाही गुरुजी हा नाही जाऊ दे चल हे बघ ही चिठ्ठी आहे ना त्या तुषारला द्यायची आणि सांगायचं काय सायलीने दिली म्हणून हा तू त्याला ओळखतोस नाही गुरुजी आणि खरंच वाजवेल तिथे विचार कोणाला तरी आणि पत्र उघडून बघितलंस ना साल्टीच काढील तिथेच काढील हे चल आपल्याला इथे यायला सांगून हे कुठं गायब झाले रे तुला माहित आहे का अरे मी कशाला बघू मी बसलेला असतो आपला पांढरपुरी मध्ये निस्ता वायता काय वायतात त्याच्या मारी काय झालं काय झालं राणा झोपाय गेलो की समोर बायको दिसते किरी तांबुळीला गेलो तिथं बी बायकोच दिसते त्याच्या मारी तुमच्या मध्ये तुषार कोण आहे हा मी काय पाहिजे सायलीने दिली आहे हा असू दे जाय तिकडे इशने वाच तू जरा काय लिहलंय हा असू दे वाच तू वाच प्रिय तुषार पौर्णिमे वाचून चांदण नसते आणि सूर्या वाचून प्रकाश नसतो तशीच तुझ्या वाचून मी आहे वाच पुढे वाच काय हो यु नो लव इज स्वीट केक हार्ड टू मेक बट इजी टू ब्रेक अर्थ काय तुला काय करायचं तू तू वाच पुढे काय लिहिलं खरंच तुझ्यापासून मी एक महत्वाची गोष्ट लपवून ठेवली आहे ती ऐकल्यावर तुला सुखद धक्का बसेल तू मला तळाजवळ एकांती भेट सुखद धक्का म्हणजे अरे काय पोटच राहिले का काय आम्हीच गाड आहो माहित काय इथं रानं झोपायला आलो मला वाटलंच यो माणूस काहीतरी करणार म्हणून चला चला चल 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 तुला काय वाटतं हा मार्ग तसं म्हणत नाहीये मी पण दुसरा काहीतरी मार्ग शोधायला पाहिजे की नको काय शोधायचा मार्ग मार्ग एकच ताबडतोब खाली करा काय खाली करा पोटात वाढणारा पोर चमारी अमलटोप्याला होतोय वय इथं चांगलं राजाराणी वाणी गळ्यात गळे घालून बसलाय आणि आम्हाला राणाचा उपाय सांगताय तुम्ही अरे आमचं तसं काही नाहीये काय काय नाही पोटात पोर वाढून हिंटेस कुठं फेकणार असे पाप नाऱ्या तुषार काय म्हणताय ते करतेच सांगताय ते वाच वाच अरे कुणीतरी माझ्यावर विश्वास ठेवा तुषार बघ हे काय हे अक्षर सायलीच नाहीये सायली माफ करा मला प्रेम करणं चुकीचं आहे का म्हणजे माझी पूर्ण गोष्ट ऐकून घ्यायचं माझं असतं कुणावर प्रेम तर का लपवलं असतं मी तुमच्यापासून नसतं सांगितलं उघडपणे शांत हे मुळात आम्ही या विषयावर चर्चा करतच नव्हतो आपण मारुतीच्या देवळात शपथ घेतली ना त्यामुळे तुम्हा दोघांना शेतात झोपायला जावं लागलं पण गावात कुठल्याही बाईला मूल होऊ शकतं त्याच्यावर काय मार्ग अरे मार्ग एक ताबडतोब खाली करा त्याच्या मारी नाही अरे आपण जर गावात कुठल्या बाईला मूल होऊ नये याची दक्षता घेतली तर माझ्या मध्ये अजिबात चुकीचं आहे तुषार मूल झालं ना की काहीतरी शिक्षाच दिली पाहिजे त्या माणसाला वा म्हण तुला कळत नाही अरे आपल्याला शिक्षा मिळणारच आहे जर आपण या जीआरचं पालन केलं नाही ना तर आपली पंचायत बॉडी बरखास्त होईल पण जर आपण या जीआरचं पालन केलं तर देशाचा विकास होईल अरे मग तू शोध ना एखादा मार्ग एक मार्ग आहे एकानं व्हायचा राजा का त्या राजाचं काय बाजा वाजवायचं आहे तू माझे पूर्ण कॉन्सेप्ट ऐकून घेणार आहेस का कांची म्हणजे काय रे कांची ऐकली काय सांगते ते ऐक बोल बाई बोल आपण एक नाटक करायचं नाटक त्यातून लोकांचं प्रबोधन करायचं एकानं व्हायचं राजा एकानं राणी एक प्रधानजी आणि बाकी सगळी प्रजा त्या राज्यात संडास बांधलेले नसतात आता हिथं संडासचा काय संबंध आपल्याकडे लोक संडासाला कुठे बसतात रस्त्यावर हा हे असं हिथून उठायचं तिथंच बसायचं हिथून उठायचं तिथंच बसायचं सगळं शेनसर झाले शेनसर त्याच्या मारी लोक वावरत बी तसंच वावरत असत्यात कुठं वावराला जागा ठेवली नाही लोकांनी म्हणून तो लोक उठून हल्ली मेन रोडवरून बसत्यात जाऊन हे सगळे प्रॉब्लेम कशामुळे होतात लोकसंख्येमुळे होतात आणि म्हणूनच मी म्हणतीये की त्या राज्यातली लोकसंख्या खूप वाढते
लोक रस्त्यावर संडासाला बसू लागतात. राजा आणि राणीला फिरणं खूप मुश्किल होत आणि म्हणूनच राजा आदेश काढतो, प्रधानजी जो कोणी रस्त्यावर संडासाला बसेल त्याचा शिरच्छेद करा. त्याच्यापेक्षा संडासच बांधून दिली असती तर. आपल्या गावात संडास बांधलेले नाही आहेत का? कोण करतो का त्याचा वापर? म्हणजे मग कसं, त्या राज्यातली लोकसंख्या वाढली आणि म्हणून ते लोक सगळे दाटी वाटीने संडासला बसू लागले. पण संडासला कोणी बसायचं? याला संडासाचं पडलंय. अरे राजा कोणी व्हायचं ते सांगा अगोदर. कोणी व्हायचं म्हणजे काय? कोणी व्हायचं? मी होणार राजा. माझ्या मिशा बघ कशा पेदार आणि झुपकेदार आहेत. थोबाड बघा आधी. तरी मिशा त्याच. अरे तुझं थोबाड बघून एखादं कुत्र बी जोगवेल बाजूला. अरे राजा कसा पाहिजे? माझ्या वाणी एकदम राजबिंडा. एक मिनिट. कोण आहे रे तिकडं? मी आहे. काय रे? सरपंच कोण आहे? तुमचं सगळी मक्तीदारी तुमचीच. आम्हाला एक बी पद नाही का? हा मग मी देतो राजीनामा. तू हो सरपंच. ते नाही ना जमत आपल्याला. नाही. तू हो राजा बर आणि राणी. राणी तुमचं नाटक घालत तुम्ही. तेजा मारी मला बायकाची काम करायला लावतोय. वर मी करू राणीची भूमिका. तुषार राजा आणि मी राणी. संदीप नारा विष्णू आमची प्रजा. मी काय करायचं? त्याचं काय नाही. ते आपलं लिंबू टिंबू त्याने फक्त राजाला वारा घालायचं. तेजा मारी आरामाला नाही जमायचंय. वामन होणार प्रधानजी. त्यांनी तलवार चालवायची, तुतारी फुंकायची आणि वारा पण घालायचा. खुश खबर. आज आपल्या गावामध्ये तुफानी नदी तीन अंकी नाटक. अरे तीन अंकी नाही, दोन अंकी म्हणतो. दोन अंकी. तिकडे खबडकन बोलला ऐका. दोन अंकी नाटक सादर करीत आहोत. तुफानी नदी तीन अंकी नाटक. कौटुंबिक आणि जिवाळ्याचं राजाला पडलंय कोळ. नाटक करायला आला का? गोंधळ करायला आला. ये बा माझं ऐका जरा. तुम्ही ऐका. अरे झालं असेल तर चल नाटमध्ये कशाला दाखल तू बाई तिथे. आता कोण आहे? तू आहेस. अरे तलवार नको करमळ. जा. लाजत लळा आणि कुथत पळा. अरे ये मुडद्या आपली अब्रू कशाला येशीवर टाकतोय. अग नाटक आहे मुडद्या. तुझं नाटक खलचुली. आता उठतोस का? हनू तुला उठतोस का? नाही माझा आयला नाटक बी कळ ना. अरे नाटक करायला आला का? हगायला आला. उठ नाही तर खाली दगड. अरे गाढवा उठ. अरे डेप्युटी नाटक आहे. अहो असं नका म्हणून काय इथं हगायचं? अरे कशाला घाबरता? ठेवू तुला जमत नाहीये. मी बघ दाखवतो तुला ऍक्टिंग काय आहे ती. बस ना रे. बस. यासनी काही लाज बीज आहे का? नाही. याला बघा आमचा जीवता अखलेचा कांदा आणि करतो सगळ्यांचा वांदा. करून टाका त्यांचा कांदा. अरे लगा काही इज्जत आबरू आहे का? नाही. नाकाची केस चढाली की माझ्या. डायलॉग बोलायचे नुसती ऍक्शन करायचे. जा. नाही लोक दगड मारते. अरे भित्री बघू वयस काले का? तुला सांगितल्याप्रमाणे तिकडे बोल व्यवस्थित. काय बाय म्हणतात की कोंबडा आणलं कारभारात आणि गुहू आलं दरबारात. बस आ
नाटक तुमची नाटक नाटक करू का तुझ्याकडे? ए डेप्युटी परत ये, मरू दे त्यांना. प्रजा हितदेक्ष पराक्रमी जग जेता राजा तुषार सिंग पधारे हे. डबल सवारी, डबल सवारी. राणी सरकार, ही बघा आपल्या राज्यातील राणीची बाग. किती सुंदर सुंदर फुलांचे ताटवे फुलले आहेत, नाही? होय महाराज, खरच किती सुंदर फुलं आहेत ही. चल तर मग आपण बागेतल्या रस्त्यावरनं फेर फटका मारू. कीत की गुलाब जा तुम्ही राणी सरकार म्हणायला विसरलात वाटत. यातलं एक फूल माझ्या केसात खोवा ना. अरे कुठे निघाले बापूला गाड मारतील? माझ्या पोरीच्या वृक्षावाट्यावर आणायला निघाल तुम्ही? अहो राजकारणात चालतंय बापू. बसा बापू, बसा बसा. ओ बसा. तू काय करतोय? चला राणी सरकार, आपण एक फेर फटका मारू. प्रधानजी. जी सरकार. ही खाण कोणी केली? कुठे आहे खाण? प्रधानजी, ही खाण कोणी केली? कुठे आहे खाण? मी नाही केली. प्रजेने म्हण, प्रजेने. हा प्रजेने सरकार. काय राज्यातल्या बागेतले रस्ते काय त्यांच्या बापाची जागीरदारी आहे? मेरा देश महान आणि करा रस्त्यावर काय? थांबा एक मिनिट, माझा ऐका. थांबा कोणी जाऊ नका, माझा ऐका. माझा ऐका. आम्ही नुसती संडासला बसायची ऍक्शन केली तर तुम्ही नाक धरली. तुम्ही दररोज उघड्यावर संडासला बसतात, त्याच्याने पाणी दूषित होतं. दूषित पाणी पिल्यामुळे रोगराई निर्माण होते. हे तो माईक दे इकडे. हे प्रॉब्लेम्स का निर्माण झाले? आपल्या अज्ञानामुळे, वाढत्या लोकसंख्येमुळे. हे माईक दे इकडे, मग लाव तुझं वानराचं शेपटीव आणि गुराळ. आभा, मला माहिती आहे सगळं तुमच्यामुळे झालं. तुम्हाला काय वाटतं आम्हाला काय कळत नाही? बोळ्याने दूध पितो आम्ही. जरा शहाणपणानं वागा. ए कोणाला शहाणपण शिकवतोस? या बा पाटलाला. डेप्युटी सांग. ए इस्तू अशी खेळू नकोस, लई मागात पडल. काय करणार तुम्ही? करणार मारणार आता मला? मग मारा. ए उगा शेरडीवाणी तोड चालू नकोस, हुसका ठोडू टाकीन. लई गावचा विकास करणार आहे सोय, माझ्याशी गाठ आहे, बघतोस तुला. अरे जा, लई गेल्या तसे बघणार आहे. आपल्याला साधे डायलॉग्स बोलता येत नाही, काय करणार आपण लोकांना कन्व्हिन्स? ठीक आहे, आपल्याला नाही राजकारणाचे हाऊस. घ्या माझा राजीनामा. नाही नाटक झाली फार. हे बघ, जिथं आपला अपमान होतो तिथं आपण थांबत नाही. मग आपण असं करूया, आपण सगळेच राजीनामे देऊन टाकूया. हो राजीनामे? अरे तू या सगळ्यांचा लीडर आहेस ना तुषार. बाबा मग काय करायचं? हे बघ, मी एक तुला सल्ला देऊ का? हे नार्या, तुम्हाला एक सल्ला देऊ का? अरे महाराष्ट्रामध्ये अनेक समाज सुधारक होऊन गेले. त्यांनी काय केलं? लोकांचं प्रबोधन केलं. आपल्या गाडगेबाबांचंच उदाहरण घे ना. अरे या माणसांनी दगडांचे टाळ केले, कथा कीर्तनं केली, हातामध्ये खरड्डा घेऊन अख्खा गाव झाडून काढला. तुम्ही पण असंच काहीतरी करा, लोकांचं प्रबोधन करा. शासनाच्या स्कीम खूप छान असतात, खूप छान असतात, पण त्या लोकांपर्यंत नीट पोहोचल्या गेल्या पाहिजेत. लोकांना पटवून सांगितल्या पाहिजेत. तुम्ही एखादी बाब लोकांना व्यवस्थित पटवून सांगितली तर लोकांचे गोंधळ होणारच नाही, नाही का? तेव्हा आता नाटकं बंद करा. नार्या, आता आपल्या घरापासूनच सुरुवात करा. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. नार्या, चारती म्हणजे? चालत चालत घरी जाताना तुला सांगतो. हा बाबा, मला पटले तुमचे. पटले ना? आधी सुखियांपासूनच सुरुवात करतो. काय संदीप, आजपासूनच सुरुवात करतो ते शंभा. अरे मी काय म्हणतो अंजली, आपण ते फॅमिली प्लॅनिंग का काय ते म्हणतात ना, ठीक आहे, आपल्याला 2 वर्षात परत होणार नाही बघ.
मग संसाराची कटकट नाही, तुझी आदळा पट नाही. आणि ते आपण असं केलं तर कसं होईल बघ बरं. आ असं काय तुझं? आग अजून प्रश्न बी धड विचारला नाही तुझं. हो काय काय चाललंय अंजली? अंजू झोपली त्याच्या मारी एवढं मी. नाही 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 लोकांना असं पटत नाही. अशाना संसाराचा इस्कोट व्हायचा त्याच्या मारी. करेक्ट आहे, करेक्ट आहे. अरे मी काय कोणी महापुरुष नाहीये भावनेचा कोण मारा करून जगायला. 10 महिने झाली तर रानामध्ये झोपतोय मी. जातो मी. तुषार काय म्हणताय ते? ते दोघे स्वतःचा विचार करताय. गावाचा विचार करायला वेळ आहे का त्यांना? याचा अर्थ तू त्यांची भावना समजूनच घेत नाही. अरे बायकोची ओढ असणं साहजिक आहे, निसर्ग नियम आहे तो. त्याच्या विरुद्ध आपण नाही जाऊ शकत. आपल्याला दुसरा काहीतरी मार्ग शोधायला हवा. त्यात काय, आपण यांची बिनटाकेची नसबंदी करू. नसबंदी? हो. आग लागली तुझ्या थोबाडाला, मोडला तुझा तिरडीचा बांबू, केला माझं ऐकून घेणार आहेस? तुम्ही निरोधचा वापर करून संबंध ठेवू शकता. निरोध आणि ते काय असते? म्हणजे ज्याचा वापर करून तुम्ही संबंध ठेवू शकता आणि तुम्हाला हवं तेव्हाच मूल जन्मास येईल. पण त्यावर दुसरंच काही नाही होणार ना. म्हणजे तुम्हाला यातलं काहीच माहिती नाही? अरे त्यात काय, मी सांगतो ना तुम्हाला. तो कुठे घेऊन आला? डका असं चल की तुम्ही जात वर मी आलो. हा गाडी लावून ये जा. चल घ्यायला विसरू नको. काय हवंय तुम्हाला? हे काय मागायला आलो तो आपण? नी हा नमस्कार. आम्हाला नीळ हवी आहे. हे हॉस्पिटल आहे, इथे नीळ नाही मिळत. हे हवंय. कोणाला पाहिजे? आम्हाला. तुम्हाला की तुमच्या बायकांना? नाही नाही आम्हालाच पाहिजे. टोचकी फिरली आहेत का तुमची? डॉक्टर बसवतात हे. हे काय आलं? डॉक्टर बसवतात हे. तांबी पुरुषाला बसवताय ते ही? अरे तुम्हाला तांबी कशाला पाहिजे? तुम्हाला हे निरोध घ्या ना. निरोध. गावकऱ्यांनो मी जे काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐका, फार महत्वाचं आहे. हे निरोध आहे, याचा वापर केल्यानं पोर बाळ अजिबात होत नाहीत. हा नाही, ताजा बातच होत नाही. याचा वापर केल्याने आपण सुरक्षित लैंगिक संबंध ठेवू शकतो. याच बरोबर कुटुंब नियोजन करून या पोस्टरवर दर्शवल्याप्रमाणे सुखी जीवन जगू शकतो. लगा आपल्या येळेला होतं का असं? काय डेपुटी आपल्या येळेला होतं? बायकाची आबरू 4 भिंतीत असती. असं येशीवर टांगता वय लाज वाटती का तुम्हाला? दोस्ती फिरलीत का तुमची? अरे या हातावर 4-4 पोरं खेळवली. तुम्हाला एकाचा भ्या वाटताय? चला इथून यालाच म्हणतात. आपलं ठेवते झाकून आणि दुसऱ्याचं बघते वाकून. बघा थांबा थांबा, माझं ऐका माझं ऐका अंजली बहिणी. तुम्ही तरी ऐका, अहो याच्यात घाबरण्यासारखं काही नाहीये. नाही नाही आम्हाला नग लाजले बघ लाजले ते हवंय का तुम्हाला? तुला काय झालं? हसायला काय झालं? अरे याला म्हणतात प्रेम. आमच्या नशिबी कुठला आलं एवढं प्रेम? अहो तुला पण? हो मग लग्न नाही झालं म्हणून काय झालं? मला भावना नाही. रात्रीचं लागलं फिरू
चळ भरलं पाखरू रात्रीच लागलं फिरू एक चळ भरलं पाखरू रात्रीच लागलं फिरू एक चळ भरलं पाखरू सजनी ग मी कस मलावरू भावनेचे फोडून बांध मी तुला घाली तो साध हो भावनेचे फोडून बांध मी तुला घाली तो साध धमण्यात रक्त पेटले उठला अनाहूत नाद उठला अनाहूत नाद हा जीव लागला झुरू का मन लागे बाबरू सजनी ग कस मलावरू ओ हो हो सळसळे का अडखळली पावले झाड उरात का सळसळे या गर्द सावल्यांमधुनी पाखरू उडे का खुळे जन चंचल मन वासरू का व्यर्थ लागले फिरू सजनी ग कस मलावरू हो 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 बायको हिंगरुदर ठीक आहे आरोग्य विभागाचं पत्र त्यांची समिती येते गरोदर महिलांचा सर्वे करायचा त्यांना नो प्रॉब्लेम तसंही आतापर्यंत गरोदर महिलांचा कुठलाच प्रॉब्लेम नाही आणि तू कशाला चिंता करतोयस फक्त सहा महिनेच तर राहिले तुषार काय झालं रे नारीची बायको गरोदर रे काय डोळ्याने पाहिलंय काय या या पण मी खरंच माझ्या डोळ्यात बघितलं होत आता काय झालं आहे ती गरोदर चला लगा काय टाकून बिकून आलायस का काय रस्ता वेळ फुकटचा घालवला चला आता हॅलो 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 पैसा जा ना आता सभ्यतेला जपायचा येतो मी जा की आता
तुपाच्या वक्ताला नंतर येतो ठीक आहे. आता पाप करणाऱ्यांना मनिराळ होईल आणि हिला समजा फेडावं लागल. पण कुणी केलं असेल हे पाप? बया 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 काय माहित गुरुजीच असेल. तुषार अरे जनाबाई गरोदर आहे खरं सांगताय का? हो नाही तर ते वामन सारखं व्हायचं. आय छान म्या खरं सांगतोय माझ्या डोळ्यानं पाहिलंय मी. अरे ही तर काय घुटमळतोय आज चल की त्याच्या मागे चल 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 महिने झालेत काय विचारतोय मी. हे कुणी वाढवलं पाप? ताबडतोब खाली कर अशानं बॉडी बरखास्त व्हायची. एकच ती कुजरा होता का सगळेच यायचे चहाच्या निमतानं. अगं बर तुला काही लाजबीज आहे का नाही? हा समजा गाव नसेलच गावानं मला नाशवली की म्या गावाला अगल्ली नेसुर तवा तवा कानाली एखाद्या अब्रुदारीन पुढं मला लगीन करू नाही वाटलं. मला मला तुझ्यासारखं संसार करावासं नाही वाटलं. एखादी एखादी पाल चिरडावी तसं चिराडलंय मला. या गावाच्या उरावर म्या नाचणार आहे म्या नाचणार आहे. गावकऱ्यांनो तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणून गेलेत नाही निर्मळ मन काय करील साबण. या गावात जेव्हा पोरांनी निरोधाची पाकिट वाटली तेव्हाच मला वाटलं होतं की आता गाव बिघडणार. घराचं वास फिरल्यावर जसं घर फिरत तशी बायकांची उघडी नागडी चित्र पाहून पोरं बिघडली. जनाबाई सारख्या सात्विक स्त्रीला दिवस गेलं. अरे अन्न खाता का शान खाता? पण यात जनाबाईचा काही दोष नाही. डोस की फिरलेत ती आपली. आता एक करा जनाबाईचं माहेर करा तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला जपा कारण जनाबाई देवीची भगत आहे. तिच्या पोटात वाढणारं बाळ म्हणजे देवीचा प्रसाद. प्रसाद आले लक्षात? वाजवाटा अजून. ते बघ इकडे
मी सांगितलेलं समजत घेण्यात आहे ना, कोणी काय बी चुकायचं नाही. जनाबाई आता गाड झोपी असेल, तू त्याची काय बी काळजी करू नकोस. मी आहे ना, त्यापोटी. हा बोला. उद्या आरोग्य अधिकारी येतोय. हो, पोरांच्या आधी का ठोकी नंतर? मी ठरवलंय तसं करा. काळजी करू नका, समद व्यवस्थित करतो. हा झालं होत. अरे की काय काय, तर आम्ही गेलो होतो कोंबड्या धराय ना. अरे भेदरा पण मी भेटतोय. होय, घातला मोठा हात, कशा त्या कोंबड्या कोको कोको करायला लागल्या. धरली मान आणि टाकली फिर गळून. आमची पिस्त ती अशी ते जमारी. जनाबाईची गर्दी त्या कोंबडीवानी झाली असेल बघ. नाही तर काय. कुठे जनाबाई? ठेवली गंजीत घालून तेजा मारी. तुम्हाला वेड लागलाय का? गुद मारून मरेल ना ती. पोट्याला भोक पाडली. जा तुम्ही आणत तिला. वर जा जाऊ दे. हे नारे कुठे? येईल तो पाठी मागून. चला फक्त डिंबिचारी मारायला सांगत तेजा मारी. अरे बघ कोण आहे. थांबा, तुम्ही जरा थांबा. तुम्ही थांबा. हा दुर्गा काकू, वडा नामक. नमस्कार. नमस्कार साहेब. हा, आधी साहेब तरी सत्कार करायचा होता. तुम्ही साहेब नाही का? मी लिपिक आहे त्यांचा. लिपिक आहे. वय काढा हार. सत्कार आहे साहेबाचा. साहेब कुठे पडला? काय करताय? वाकडी लागली. वाकडी लागली हो जरा. काय करताय तुम्ही? नामाटी वाटते. अरे तुटला. काय नाही काय नाही. नमस्कार. मला सांगा गावात गरोदर महिला किती आहेत? अहो लई आहे. पण चिपड्यात बसून जावं लागेल. गुरुजी काय झालं? काय झालं? काय झालं? त्या पोरांनी माझा पाक कोंबडा केला. मला माहिती होत पोर तिथं हात घालते म्हणून तुम्हाला तिथं झोपावलं होत. बघा ते जनाबाई कुठं आहे? जनाबाई. जनाबाई पाहिजे. चला दाखव. वाजीव तो या पोरांचे बारा. या माझ्या माग. कोण आहे इथं? जनाबाई, तीच गरोदर. आणि नाव काय तिच्या पतीचं? तिचं लगीन झालेलं नाही. तिला जोगतीन म्हणून सोडली. आपण मग तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा बाप कोण? दुर्गा काकू. हा सांगा. सांगा. सर्वानुमती आहे म्हणजे आम्ही चौघांनी ठरवलेलं हाय का बाळाच्या माग नाव गुरुजींचं. माझं? अरे वा रे वा. म्हणजे करून गेले गाव आणि गुरुजीचे झाले गाव. ही सगळी घाण काय मी माझ्या पोटात फिरायची? मग शाळेत गुरुजी कशा झालात? शाळेत खोटी दाटी नावं लावली आहेत का? काय काय करायचं गुरुजींनी? म्हणजे शासनानं नेमून दिली सगळी कामं करायची. खिचडी शिजवायची. ती शिजवून पोरांनी खाऊन पोरं हगली की ते हगलेलं पण गुरुजींनीच करायचं का? गुरुजी एवढं न्या कडाला. आईला घात केला पोरांनी. अग चल लवकर चल. जी पाली बाबा. ए थांबा 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 थांबा. जा आताच थांब. काय
काय तुम्ही बोलला नाही गुरुजी, सून गरोदर आहे तुमची, लाजले लाजले लाजले. या दुर्गा वंस बर झालं, बर झालं तुमची सून तरी गरोदर राहिली. हलकटानू मला सांगायचं नाही बाई. नाही झालं गडबडीत सांगायचं. गडबड झाली म्हणा. नाव काय सुनेचं? रखमाबाई. पतीचं नाव? नारायण. मग काय करायचं आता? ह्या चेकअप चला, मी चेकअप करते. आम्ही दाखवते की दवाखान्यात. नाही नाही, तरी सुद्धा मला करावंच लागेल. आम्ही दाखवते की. समजा मी सांगा बघा. कितवा महिना आहे गा? 9वा. सोनोग्राफी केली होती का? नाही. गुरुजी लई मोठं मैदान मारलं. अरे लाजतं, लाजला. हे काय पोटात चिंध्या घातल्या तुम्ही? काय करू मग, सारा गाव मला वांजुटी म्हणत. माझी काय चूक आहे? मी हाय ठेवत तुझ्या बरोबर नगर. मुलीनं पोटाला चिंध्या बांधल्या, चिंध्या. त्याच्या मायला त्याच्या समजा चिंध्यात झाल्या. गुरुजी जाना बाई कुठे? मला नाही माहित. अहो पाटील, चोप. पाटील ऐका तरी. हे बघ, माझ्या डोक्याचा पारा चढलाय. माझ्या डोक्याचं खोबरं करू नको. पाटील ऐकून तरी. चोप. पाटील, जाना बाई कुठे आहेत ते मला ठावा आहे. आयुष्यात पहिल्यांदा चांगली गोष्ट केली. चल बच्ची पुढे, चला 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 लवकर चला चला चला. सायली या गोळ्या घे. या गोळ्या तिला दिल्यावर पोटात कळा दाटून येतील आणि तिचं अबॉर्शन होईल. तुषार, पण हे करणं गरजेचं आहे का? अरे अबॉर्शन केलं पाहिजे, कशाला ठेवायची असली गांड? उगाच डोक्याला कटकट. कुणाच्या? आपलं म्हणजे तुझ्या डोक्याला काय नाही, माझ्या डोक्याला काय, मिळून एकूण कटकटच आहे ना. अरे हलकटांनो, कसा पाय आणलं मला इथं? ए चार चार गोळी चार. अरे अरे, तुमच्या आया बहिणीसनी करा की असं गोळी देऊन माझं पोट पाडताय? अरे खरे आईच्या पोटच आहे का तुम्ही? ए कुणाचं पाप ओढत या पोटामध्ये? आणि तुम्ही जन्माला आलं ते काय आहे? ते पाप नाही? माझ्या बाळाला मारताय. अरे एखादा काटिक तरी बरा. हे उगीच वटवट करू नकोस, बिन लग्नाची आहेस तू. आणि आणि तुम्ही त्याला भागवून घेतली ती? तेव्हा का नाही विचार केलात? लगीन झालं नाही म्हणून काय झालं? मी आई व्हायचं नाही, बाळाचं सुख घ्यायचं नाही. अरे अरे का एखादा देवटी सारखा या गावासाठी आयुष्य जाळून घेतलंय मी. माहितीये का तुला? सांग. माझा तडफडला आणि तडफडतीये मी. माझ्या गाण्याचं गटर केलं तुम्ही. का केलं तसं? का केलं तसं? का केलं? कोणी केली असेल तिची ही अवस्था? कोणी वाढवलं असेल जनाबाईचं पोट? माझ्याकडनं निरोध घेतले होतेस ना? हो. मग नीट वापर केला होतास त्याचा? काय म्हणायचं काय तुला?
तुषार, आपण एका बाळाचा जीव घ्यायचा नाही पटत हा मार्ग मला. हे लागली शहाणपणा शिकवायला, आधीच माझ्या बाच्या नावानं अख्खा गाव बोंबलतो. या जन्माला शिव देते बाळ नाही टाकूऱ्यात दोंडा घालून ठार मारलं त्याला तर नाही सांगणार नाही नाऱ्या म्हणून. अरे सोड तुम्हाला सोड. अरे थांब सॉरी. तिच्या माहिला तिच्या थांब. लई आई हो वाटते काय ऐकशील माझं तू. अरे एखादी एखादी बाई जेव्हा बाळंत होते ना तेव्हा ती बाई नाही राहत, ती ती आई होते. आणि आई होणं हे स्त्री जन्माचं सार्थक आहे. मला मान्य आहे, मला मान्य आहे की जनाबाईचं लग्न नाही झालं तरीही तिला भूल होत आहे. पण हे पाप तिच्याच माथी का? जनाबाई म्हणजे पायातला कुरूप. कोणी निर्माण केलं हे कुरूप? ही शिक्षा फक्त तिलाच का? ती स्त्री आहे म्हणून. नाही पटत तुषार मला हा मार्ग, मला हा एबॉशनचा मार्ग नाही पटत. एका लहान लहान बाळाला मारायचं आपण? हा कायद्याने गुन्हा नाही. नारे मला तू एक सांग, जर ह्या जागी तुझी बायको असती काय केलं असतस तू? तिच्या डोक्यात दगड घातला असतास? बोल ना नारे. अरे अरे सायली बरोबर बोलते. अरे कोण जरी असलं तरी पॉटचं पोर नाही मारणार कधी. तुषार आपण उगाच गोळ्या आणल्यात, जनाबाईच्या पोटात कळा सुरू झाल्यात आणि तेही सातव्या महिन्यात. आपल्याला हे बाळ वाचवायचं. जा जा कोणाशी तरी जीप घेऊन जाणार आहे. जा चल 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 लवकर. सायली काय झालं? तुषार आता काय करायचं? मलाही काय सुचत नाही. नाऱ्या गेलाय जी पडायला. नक्कीच्या लग्नाला 17 युग्न आता कस रे? अरे नको नको, चल माघारी चल चल. अरे मला काहीतरी द्या रे. हा 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 टॉवेल दे तिला. तुझा टॉवेल? या टॉवेल पेक्षा जनाबाई तिचं वाळ महत्वाचं आहे. तुषार अरे लोचा झाला. अरे काय झालं? अरे आबा पाटील साहेबांना घेऊन इकडेच येतोय. आता आपल्याकडे वेळ नाही, तुम्ही सगळे बाहेर जा आधी. चल काळचाला गरज पडत्यात नाही. या बायका कशा काय काळा सोसत असतील कोणास ठोक. आपण मात्र बाप म्हणून लय तोऱ्यात मिरवत असतो. तुषार प्लीज मला हेल्प कर प्लीज. चल 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 एक मिनिट. हा मला बोलवलंय मी बघतो. काय काय झालं? काय झालं? मुलगी पोरांनो
लई उपकार झालेत माझ्यावर. माझी 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 लाज राखली तुम्ही. तुम्ही इथे काय करताय? चला बाहेर, चला. काय झालं? मुलगी झाली. मुलगी? बघितलं का डेप्युटी सड्याची धाव कुंपणापर्यंत. जनाबाई बाळण झाली, मुलगी झाली, मुलगी झाली. आता या पोरांचे 12 वाजणार. काय जनाबाई बाळंत झाली आणि तीही या असल्या खिंडारात? कोण आहे कोण सरपंच तुमच्या गावचा? हे हे तरुण शिकलेले शहाणे सरपंच, गावचा विकास करणारे समाज सेवक. अच्छा, तर तुम्ही सरपंच आहात? हो. तुम्हाला लाज नाही वाटत? काय समजता काय बायकांना तुम्ही? त्यांनी कुठेही असं कुत्र्या मांजऱ्यासारखं बाळंत व्हावं? काय समजता काय तुम्ही स्वतःला? एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुषार बोल ना. शासनाचा जीआर आला. 2 वर्षात गावात एक जरी बाळ जन्माला आलं तर पंचायत बॉडी बरखास्त होईल. आम्ही खूप प्रयत्न केले, लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम लोकांना समजावून सांगितले, गावात निरोधाचं वाटप केलं, पण तरी जनाबाई प्रेग्नंट राहिली. पुन्हा तुम्ही आलात म्हणून तिला इथे आणावं लागलं. खर तर आम्ही जनाबाईचा गर्भपात करणार होतो पण नाही केला. आम्ही तिच्या बाळाला मारू शकलो असतो पण नाही मारलं. कारण सत्तेच्या लालसेपेक्षा आम्हाला ते निष्पाप बाळ महत्वाचं वाटलं. काय करणार होतो आपण? खुर्चीसाठी एका बाळाचा जीव घेणार होतो. आम्हाला नको सत्ता, आम्हाला नाही राहायचं या सत्तेवर. अशा जबरदस्तीच्या मार्गाने लोकांचं परिवर्तन होत नसतं. एक मिनिट, कुठे आहे तुझी यार? हा जी आर शासनाचा जी आर नाही आहे. आणि आम्ही सुद्धा तुमची पंचायत बॉडी बरखास्त करण्यासाठी इथे आलेलो नाही आहेत, तर इथल्या तुमच्या गावातल्या गरोदर स्त्रियांच्या आरोग्य तपासणी करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. कोणीतरी हा खोटा जी आर पाठवून तुमची फसवणूक केली आहे. हा दखलपात्र गुन्हा आहे. तुम्ही ताबडतोब पोलीस कंप्लेंट करा. अवो, आता करा की गुन्हा कबूल. बघताय काय? समजत ठाव हाय मला. चालती हो इथून. नाही जाणार. वटवट करू नका. चुप. आवाज करायचा नाही. आजपर्यंत मस्त घोटले मी. एखादी असती तर मेली असती, पर म्या म्हणून निभावलंय. अरे, लोकांच्या बुंड्या मुरगावून स्वतःच किस भरलं तुम्ही. ह्या तुमच्या बाजार गुंड्यांनी गावाचं वाटोळं करून टाकलं. तुम्हासनी काय वाटलं? मला काही ठाऊ नाही. अरे, सगळं गाव हुंगत फिरत होतात तुम्ही. किती जणीसनी नाचवलं. मला समज ठावा आहे. खरं सांगा नाही तर पोलिसात जाईन मी. मग निघतील अभृत थिंडवड. अरे, काय थोबाड बघतोयस माझ. कधी बायको म्हणून जवळ केलंस का रे मला? सदोदित त्या दारावरच्या कुत्र्याप्रमाणे हटकलंस. अरे अरे, पर मी आज एकटी नाही. ही समधी पोरं आहेत माझ्या संग. बोल खरं काय ते सांग, नाहीतर मी पोलिसात जाते. धर ते पोरांचे पाय. जा, नाहीतर मी पोलिसात जाईन. पोरांनो, मला माफ करा. हा जी आर खरं तर शासनाचा नव्हता. मीच गुरुजी करवी खोटा जी आर लिहिला. त्यावर पोस्टाचे खोटे शिक्के मारले आणि खोट्या पोस्टमन करवी तुमच्याकडे पाठवला. येत्या 2 वर्षामध्ये गावात एक जरी मूल जन्मास आले तरी आपली पंचायत बॉडी बरखास्त केली जाईल याची नोंद घ्या. खरंच सांगतो, मी चुकलो. जनाबाईच्या आयुष्याचं पण मीच वाटोळ केलं. तिला लिंब नेसवला, तिची जमीन लाटली. इकडे गावात कोणाला पोर होईना म्हणून मी तिच्याशी संबंध ठेवले.
ऐक ऐक हे सगळं, तुझा माझ्यावर डाऊट होता ना? नाही, सनाबाईच्या बाळाचा मीच बाप आहे. तुम्ही निवडून आलात आणि मी पार उद्ध्वस्त झालो. डावावर डाव खेळत राहिलो, घावावर घाव करत राहिलो. सायलीला द्या तुषारवर सोडून, सायलीच्या नावाने एक प्रेम पत्र लिहा तुषारला. मला कळलं नाही, तुमचं आणि गावाचं मी प्राण उद्ध्वस्त करत राहिलो. अरे या 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 आतावर चार चार पोरं खेळवली, चार चार तुम्हाला एकाचा भ्या वाटतंय? चला इथून चला. नाही आता एक करा, आता एक करा, जनाबाईचं माहेर करा. तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला झपा. मला माहिती होत पोरं तिथं हात घालत्या म्हणून तुम्हाला तिथं झोपवलं होत. पण पोरांनो, आता माझी चूक मला कळलीये, मला माफ करा. मी खरा गुन्हेगार आहे, पण मला पोलिसात देऊ नका पोरांनो. माफ? तुमच्यासारख्या नीच माणसाला शिक्षाही मिळायलाच पाहिजे. माफ करा. शिक्षा मी देणार आहे, मी तर वांजवटी. पण जनाबाईच्या निमित्तानं मला पालवी फुटली. आता यापुढे जनाबाईची पोर तीच माझी पोर. यांचं लगीन लावून देणार आहे मी जना संग. हीच तुमची शिक्षा. जनाबाईच्या आयुष्याचं सार्थक तरी होईल. आणि आता नीट ऐका, या खोट्या जीआरमुळे जरी तुमची फसवणूक झाली असली तरी येत्या काही दिवसात शासनाचा असाच जीआर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनानं लोकांचं खूप प्रबोधन केलंय, आम्हा पैसा देखील खर्च केलाय, पण काय आमचं पालथ्या घड्यावर पाणी आहे. तेव्हा आता अशाच मार्गाची खरी गरज निर्माण झालेली आहे. आणि तुम्ही माझ्या आणि तुषार विषयी ज्या अफवा पसरवल्यात ना, तसं काही नाहीये. कळलं तुम्हाला? आमची निवळ मैत्री आहे. हा, पण त्या मैत्रीचं रूपांतर आता प्रेमात होऊ द्या, काय ना रे. बघितलं का मंडळी, 3 वर्ष पाला पाचोळ्या सारखी उडून गेली. मग पोरांनी आबाच्या गळ्यात सत्तेची घंटी बांधली आणि दोऱ्या आपल्या हातात ठेवली. बरं का, अहो दूध पिणाऱ्या बोक्याच्या गळ्यात घंटी नाही बांधायची तर करायचं काय? म्हणून ही शिक्षा. पण एक प्रश्न माझ्या समोर सारखा गांधी माशी सारखा घोंगावतोय, लोकसंख्येचं काय? हे घ्या पत्र. कसलं पत्र? शासनाचं पत्र आलंय. येत्या 2 वर्षामध्ये गावामध्ये एक जरी मूल जन्माला आलं तरी पंचायत बॉडी बरखास्त करण्यात येईल. हे पत्र पूर्वीसारखं खोटं नाही. पहिला निवडून आलो नाही तोच ही झंझट.
होतील म्याऊ, मातीत घाला डाव। अहो राजा आणि राव होतील म्याऊ, मातीत घाला डाव। पोरचा नादन, पोरचा नादन। विलास न्यारा नका मिरवू तोरा, नका मिरवू तोरा, वाचल बोऱ्या फुकट जातील सभा।